आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. देवस्थानच्या जमिनींचा गैरवापर करता येणार नाही. राजू जाधव. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ताब्यात आज हजारो एकर जमीन आहे. या जमिनी लिलाव पद्धतीनं किंवा काहींना भाडेतत्वावर दिल्या आहेत, परंतु जे कोणी या जमिनींचा गैरवापर करत असतील आणि खंड भरत नसतील त्यांना गैरवापर करू दिला जाणार नाही. तसेच त्यांच्याकडून खंड वसूल केला जाईल. जे देणार नाहीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे नूतन सदस्य यांडी उर्फ राजू जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. महापुराच्या काळात खंड माप केला गेला होता, परंतु ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्यांनी त्या व्यवस्थित वापराव्यात, अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असं सांगितलं. यावेळी अध्यक्ष महेश जाधव, खजानीस सौ वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, सहाय्यक सचिव शिवाजीराव साळवी, व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे काम आज चांगल्या प्रकारे सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे.